फाटा ते एमआरए टायरच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. असंख्य कामगार आणि व्यापारी वर्ग या रस्त्यावरून ये जा करत असतात. माजी महापौर जयवंत सुतार यांनी सातत्याने महापालिकेकडे पाठपुरावा केला, त्यामुळे नागरिकांना सोयीस्कर असा रस्ता बनवण्यात येणार आहे. यासाठी 1 करोड पर्यंतचा निधी वापरण्यात येणार आहे. त्या कामाचा शुभारंभ माजी महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक काशीनाथ पाटील, डॉक्टर राजेश पाटील, समाजसेवक जयेंद्र सुतार व नागरिक उपस्थित होते. या रस्त्याचे डांबरीकरण झाल्यानंतर नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. अवघ्या 2 महिन्याच्या आत हा रस्ता पूर्ण होणार असल्याचे माजी महापौर जयवंत सुतार यांनी आशा. शिरवणे प्रभागामध्ये हा जो रस्ता आहे, हा वर्दळीचा रस्ता आहे. असंख्य कामगार व्यापारी वर्ग या ठिकाणी ये जा करीत असतात. ज्यावेळी रस्ता आणि दळणवळणाची साधनं त्या ठिकाणी असतात, त्यावेळी ती चांगली सुविधा रस्ता त्यापरीनं होणं गरजेचं आहे. आणि म्हणून सातत्यानं महानगरपालिकेच्याकडं पाठपिरा करून त्या ठिकाणी 1 करोडपर्यंत हा शिरवणे फाटा ते MRA टायरपर्यंतच्या रस्त्याला त्या ठिकाणी होणार आहे. एक चांगल्या पद्धतीचा रस्ता त्या ठिकाणी निर्माण झाल्यानंतर येथील व्यापारी असतील, या ठिकाणी वाहतूक करणारे रिक्षाचालक असतील, अन्य घटक असतील, त्यांना निश्चित स्वरूपामध्ये या रस्त्याचं डांबरीकरण झाल्यानंतर त्या ठिकाणी एक चांगली सुविधा निर्माण होईल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. काम पूर्ण व्हायला किती कालावधी लागेल? आता एक आज त्या ठिकाणी शुभारंभ केल्या, उद्यापासून त्या ठिकाणी सुरू होईल आणि अवघ्या 2 महिन्याच्या आत काम, कारण ती केशव कंस्ट्रक्शन कंपनी जी आहे ती एक नामांकित कंपनी आहे. अद्ययावत अशा पद्धतीनं इक्विपमेंट त्यांच्याकडे आहेत, जवळ आसपास प्लांट आहे आणि अशा माध्यमातून ते 2 महिन्याच्या कालखंडाने पावसाळ्यापूर्वी हा रस्ता तयार करण्याची अपेक्षा व्यक्त करतो. रिपोर्ट नवी मुंबई.